गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आवाज येतोय माझा? हॅलो सर. हा, आवाज येतोय माझा? यस सर. ओके, 2 मिनिटात आपण लगेच मीटिंग स्टार्ट करतोय. आपली बाकी काही स्टुडंट्स जॉईन होत आहेत, 2 मिनिटात आपण मीटिंग स्टार्ट करू. ओके स्टूडेंट्स, सो सॉफ्टवेअर ऑन करतोय आपण. सॉफ्टवेअर ऑन केल्यानंतर आपल्याला सगळ्या ज्या काही इनिशियल सेटिंग्स असतात त्या आपण कालच्या प्रॅक्टिकल मध्ये बघितले होते, बरोबर. आज आपल्याला परत त्या बघायच्या आहेत आणि ज्या काही कमांड्स आहेत आज आपल्याला कमांड शिकायचे आहेत. ओके, स्क्रीन आपण ऑन करतोय. सॉफ्टवेअर ऑन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन ही अशी दिसणार आहे. माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? यस सर. सो दिस इज युअर सॉफ्टवेअर स्क्रीन. आता यामध्ये बघा आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात पहिले इनिशियल सेटिंग करायचं, बरोबर. तर सांगता येईल कोणाला इनिशियल सेटिंग काय करतो आपण? ते सॉफ्टवेअर ऑन केल्यानंतर इनिशियल सेटिंग जी असते ती काय असते? येस, एनीवन फ्रॉम यू? मेट्रिक करायचं. मेट्रिक मोड ऑन करायचं, बरोबर. मेट्रिक मोड ऑन करायचा, तो कसा करायचा? सो गो टू द फाइल मोड, देन स्टार्ट न्यू पेज. न्यू वरती क्लिक करायचंय. ज्यावेळेस तुम्ही न्यू वरती क्लिक करतात असा एक डायलॉग बॉक्स ओपन होतो, ठीक आहे. त्यानंतर इथे डाउनवर्ड एरो की वरती क्लिक करायचंय.
अगेन सिलेक्ट मेट्रिक मोड, इम्पेरियल आणि मेट्रिक दोन ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी आपल्याला मेट्रिक मोड हा सिलेक्ट करायचा आहे. जेणेकरून काय होईल की तुम्ही जे काही डायमेन्शन तुम्ही द्याल तर ते सगळे तुमचे एम एम मध्ये असतील. तर ही होती आपली इनिशियल सेटिंग. आता आपल्याला काय करायचं तर पेज सेटअप करायचं आहे. बरोबर, पेज सेटअप कसा करायचा तो मी कालच्या प्रॅक्टिकल मध्ये दाखवला होता, परत एकदा दाखवतो पेज सेटअप म्हणजे नेमकं काय असतं. तर वर्किंग एरिया हा जो काही तुमची ब्लॅक स्क्रीन दिसते, सो दिस इज युअर वर्किंग एरिया. आणि या वर्किंग एरियामध्ये आपल्याला काय करायचं, आता काम करायचंय. पण वर्किंग एरिया हा खूप मोठा असतो आणि आपल्याला नेमकं किती शीट वरती काम करायचं ते आपल्याला आधी डिसाइड करायचं असतं. सो दॅट्स वाय फर्स्ट ऑफ ऑल डिफाईन युअर वर्किंग एरिया. जसं आपल्या ड्रॉइंग शीट मध्ये काही एरिया असतो, त्यानंतर पेज वरती काही एरिया असतो, तर आपल्याला आपला एरिया हा फायनलाइज करायचा असतो. दॅट मीन्स वी हॅव टू फायनलाइज अवर लिमिट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल एंटर लिमिट्स वर्ड इन युअर स्टेटस बार. लिमिट्स मध्ये स्टेटस बार मध्ये आपण लिमिट हा वर्ड एंटर टाईप केला आणि एंटर केली. सो तो विचारतो आपल्याला स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर, म्हणजे तुमचा लोअर लेफ्ट कॉर्नर हा इथे माझा कर्सर जिथे मूव होतोय. सो दिस इज अवर लोअर लेफ्ट कॉर्नर. मग तो आपल्याला द्यायचा आहे 0.0. 0.0 मीन्स व्हॉट, तर एक्स ऍक्सिस मध्ये आपल्याला झिरो मुवमेंट करायची आणि वाय ऍक्सिस मध्ये आपल्याला झिरो मुवमेंट करायची. सो दिस इज अवर 0.0 लोअर लेफ्ट कॉर्नर. आता आपल्याला अप्पर राईट कॉर्नरची लिमिट सेट करायची. अप्पर राईट कॉर्नर म्हणजे इथे वरती. तर हे ज्यावेळेस तुम्ही अप्पर राईट कॉर्नर मेन्शन कराल तर तुमचा पेज जो आहे तो पूर्णपणे एक सेट होईल. तर या हिशोबाने आपल्याला आता अप्पर राईट कॉर्नर म्हणजे 200.200 म्हणजे एक्स ऍक्सिस मध्ये 200 आणि वाय ऍक्सिस मध्ये सुद्धा 200. असा आपला एक 200/200 आणि इथे लोअर लेफ्ट कॉर्नर 0 असं आपलं पेज जे आहे ते सेट झालं. आता या पेज वरती आपल्याला ज्या काही कमांड्स आहेत तर त्या युज करायच्या. पण त्यासाठी आधी आपल्याला त्या पेजचं एकूण एक कॉर्नर, एकूण एक पॉइंट हा माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे बॉटमचे जे काही आयकॉन्स असतात तर ते सगळे आपण बघितले. त्यानंतर हा व्हाईट जो का ट्रॅक आहे हा, तर त्याच्यावरती आपण त्याला आपण व्हाईट बार जो आहे तो त्याला आपण स्टेटस बार म्हणतो. त्यानंतर इथे कमांड असतात. हा जो असतो ब्लॅक एरिया हा सगळा आपला वर्किंग स्पेस आहे, वर्किंग एरिया आहे. त्यानंतर इथे जे काय आहेत हे सगळे आपले आपण इथून टूल्स जे आहेत ते सिलेक्ट करू शकतो. बरोबर, जे पाहिजे ते. मग इथे कोणत्या पण टूल बार वरती फक्त तुम्ही कर्सर घेऊन जा तर त्या टूल बारचं जे काही हेडिंग असेल तो आपल्याला ते दिसतो. आता हा प्रॉपर्टीज टूल बार आहे. त्यानंतर इथे आपण बघितलं तर हा असतो ड्रॉ टूल बार. जस इथे कर्सर नेतोय मी, सो दिस इज माय मॉडिफाय टूल बार. देन इथे कर्सर नेला हा माझा लेयर्स टूल बार. तर आज आपल्याला काय बघायचंय तर आज आपल्याला प्रॉपर्टीज टूल बार वरती सगळं आपलं लेक्चर असणार आहे. त्यानंतर लेयर्स कशा फॉर्म करायच्या आणि त्यानंतर आपण जे काही ड्रॉ टूल बार मधल्या काही कमांड्स आज आपण शिकणार आहोत. तर असा आपला आजचा टास्क असणार आहे सगळा. परत एकदा सांगतो काय काय शिकायचं आज आपल्याला. आपल्याला पहिले प्रॉपर्टीज टूल बार बघायचंय, प्रॉपर्टीज टूल बार कशासाठी युज केला जातो. त्यानंतर लेयर टूल बार बघायचंय, लेयर टूल बार कशासाठी वापरला जातो. आणि त्यानंतर ह्या ज्या काही ड्रॉ टूल बार मधल्या कमांड्स आहेत तर त्या सगळ्या आपल्याला शिकायचं. माझा आवाज येतो ना सगळ्यांना व्यवस्थित? यस सर. यस सर. ओके, तर बघा आता आपण सगळ्यात पहिले काय होतं, प्रॉपर्टीज टूल बार. आता प्रॉपर्टीज टूल बार बघण्याआधी हे जे काही खालचे आयकॉन्स आहेत हे आपण सगळे शिकून झालेले आहेत. बरोबर, पण परत एकदा मी सांगतो शॉर्ट मध्ये, जे कोण ज्यांचं कोणाचं मिस झालं असेल लास्ट प्रॅक्टिकलला किंवा ऑनलाईन प्रॅक्टिकलला, तर आपण ते परत एकदा बघू. ठीक आहे, तर पहिला तर पहिला जो आहे तो कन्स्ट्रेंट. ठीक आहे, आता कन्स्ट्रेंट कशासाठी वापरला जातो मी आता लाईन कमांड नेहमी ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. तर या ज्या काही लाईन्स आहेत त्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आहेत. बरोबर,
तर मग त्याद्वारे आपल्याला कन्स्टंट जर मी वापर केला तर तुम्हाला ते परपेंडिक्युलर लाईन, पॅरलल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन या सगळ्या आपल्याला बघता येतात. बरोबर, ते आपल्याला दिसतात. बघा, या पद्धतीने आपण काय करतो, कन्स्टंट ज्या वापरले. आता आपल्याला काय करायचंय, तर या कन्स्टंट ज्या आहेत त्या आपल्याला इथे दिसतात. तर हॉरिझॉन्टल, परपेंडिक्युलर अशा ह्या आपल्या कन्स्टंट झाल्या. आता हे जर कन्स्टंट आपल्याला नको आहेत, तर आपण डायरेक्टली इथून त्याला क्लोज जर केलं तर त्या कन्स्टंट ह्या सगळ्या ऑफ होऊन जातात. बरोबर, ज्या ज्या नको आहेत आपण त्या आपण ऑफ करू शकतो. आणि जे ऍडिशनल पाहिजे असेल तर आपण इथून सेटिंग मध्ये जाऊन त्या सगळ्या ज्या आहेत त्या सिलेक्ट करू शकतो. तर हे सगळे कन्स्टंट असतात, याचा उपयोग आपल्याला ड्रॉइंग मध्ये ती लाईन परपेंडिक्युलर आहे का, पॅरल आहे का, त्यानंतर व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन ही दिसण्यासाठी आपण या कन्स्टंटचा वापर करतो. आता त्यानंतर ग्रीड, तर ग्रीडचा हा वापर आपल्याला जर समजा आपण ग्राफ प्लॉट करायचे त्यासाठी आपण करतो. जर राईट क्लिक करून सेटिंग बघितले आपण, तर आपल्याला इथे स्पेसिंग दिसतात आणि त्या स्पेसिंग तुम्ही वाढवू शकता किंवा कमी कमी पण करू शकता. त्यानंतर ग्रीड ऑफ केला. आता पुढचा ऑप्शन असतो स्नॅप मोड. स्नॅप मोड मध्ये पण आपण काय करतो, तर स्नॅप मोड मध्ये स्नॅप मोड ऑन केला तर तुम्ही डायरेक्टली जे काही लाईन आहे ते तुमचं नेक्स्ट ग्रीड ऑप्शनचं जे काही आपल्या ग्रीड्स असतात त्या नेक्स्ट ग्रीड वरती तो डायरेक्टली जम्प करतोय. बरोबर, जस्ट बिकॉज स्नॅप मोड ऑन आहे. आता स्नॅप मोड मी ऑफ केला तर डायरेक्टली मी तुम्ही सेंटरला कुठल्या पण ग्रीड पासून मी लाईन जी आहे ती ड्रॉ करू शकतो. सो दिस इज स्नॅप मोड. त्यानंतर पुढचा जो असतो तो ऑर्थो मोड. तर लाईन आपल्याला परफेक्ट हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची असेल तर तुम्हाला ऑर्थो मोड ऑन करायचा असेल. हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल ज्या लाईन्स आहेत आपण त्या ड्रॉ करू शकतो. त्यानंतर हे झालं आपलं ऑर्थो मोड. नेक्स्ट वन इज पोलर ट्रॅकिंग. पोलर ट्रॅकिंग पण आपण बघितलं होतं. तर पोलर ट्रॅकिंग मध्ये आधी तुम्हाला इन्क्रीमेंट अँगल हा सेट करायचा असतो, किती डिग्रीचा अँगल हा सेट करायचा. तर त्यानंतर आपण इथे अँगल हा सेट टाकू शकतो. आता इन्क्रीमेंट अँगल समजा तुम्ही 15 degrees जर इथे दिला, त्यानंतर मग फर्स्ट लाईन दिली मी, आता इथे आपला 15 degree पासून जे आहे ते अँगल आपले इन्क्रीमेंट दिसते. म्हणजे आता इथे 15 degree, देन 30 degree, देन 45, देन 60, देन 75 अँड देन 90 degree. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतोय, तर प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला अँगल हा माहीत करून घ्यायचा असेल तर तुमचा हा पोलर ट्रॅकिंग ऑप्शन ऑन पाहिजे. जर तो ऑफ असेल तर तुम्हाला पोलर ट्रॅकिंग अजिबात दिसणार नाही, अँगल हे आपल्याला दिसणार नाही. असा आपला पोलर ट्रॅकिंग ऑप्शन आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट स्नॅप मोड. आता ऑब्जेक्ट स्नॅप मोड कशासाठी वापरतो, तर ज्यावेळेस तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला तर त्याचे जे काही एंड पॉइंट, मिड पॉइंट, सेंटर लाईन या सगळे पॉइंट जर माहीत करून घ्यायचे असेल तर आपल्याला आपला ऑब्जेक्ट स्नॅप मोड हा ऑन ठेवावा लागतो. आता समजा हा इथे जर ऑन आहे तरच तुम्ही इथे सेंटर एंड पॉइंट, त्याचा मिड पॉइंट, त्याचा एंड पॉइंट हे असं बघू शकतो. समजा तुमचा जर सर्क्युलर ऑब्जेक्ट असेल तर सर्क्युलर ऑब्जेक्ट जर असला तर तुम्हाला तो बघा. आता या सर्कलच्या सेंटर पासून मला आणखीन एक दुसरा सर्कल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, अगेन मी आणखीन सर्कल घेतला. बघा, लगेच त्याने काय केलं, सेंटर पॉइंट हा आपल्याला मेन्शन केला. आता त्यानंतर आपण त्याच्यावरती क्लिक करून काय करू शकतो, पुढचा सर्कल ड्रॉ करू शकतो. पण तेच जर समजा ऑब्जेक्ट स्नॅप तुमचा ऑफ असेल, तुम्ही सर्कल सिलेक्ट करा. बघा, इथे सेंटर पॉइंट तो लगेच काय करतो, दाखवत नाही. त्यामुळे काय होतं, तर आपला जे काही वेळ हा खूप जातो. आणि तो जर वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट स्नॅप मोड ऑन करून घ्यायचा आणि त्यामध्ये सेंटर ऑप्शन क्लिक करून तुम्ही डायरेक्टली सेंटर पॉइंट हा डिसाइड करू शकता. तर असा आपला ऑब्जेक्ट स्नॅप मोड आहे. त्यामध्ये सुद्धा भरपूर सेटिंग्स असतात. सेटिंग्स मध्ये जर गेले तर आपल्याला नंबर ऑफ ऑप्शन्स तिथे दिसत आहेत. जे जे पाहिजे त्याच्यावरती
क्लिक करायचं आणि तो ऑप्शन ऑन करायचं. हे झालं आपलं ऑब्जेक्ट स्नॅप बद्दल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते 3D ऑब्जेक्ट स्नॅप, तो नंतर बघू आपण. ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग, आता हा सुद्धा खूप महत्वाचा पॉइंट आहे. ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग, ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग म्हणजे काय असतं? तर आता ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय, तर त्या पॉइंट पासून आपल्याला न्यू ऑब्जेक्ट जर ड्रॉ करायचा असेल तर आपल्याला हा ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑन करायचा असतो. आणि तो जर ऑन केला तरच मी न्यू ऑब्जेक्ट हा या पॉइंट पासून ड्रॉ करू शकतो. बघा, एक ग्रीन कलरची लाईन दिसते आणि ती लाईन म्हणजेच काय असते? आपली ट्रॅकिंग लाईन. बरोबर, आपण असा ऑब्जेक्ट ट्रॅक करून तो पुढचा ऑब्जेक्ट हा ड्रॉ करू शकतो. सो दॅट इज कॉल्ड ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. म्हणजे तो तुमचे जे काही ऑब्जेक्ट स्नॅपचे जे पॉइंट आहेत ते तो ट्रॅक करतो आणि तुमचा पुढचा ऑब्जेक्ट हा आपण ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट वन इज डायनॅमिक इनपुट. डायनॅमिक इनपुट जर ऑन असेल तर तुम्ही कोणती पण लाईन ड्रॉ करायला घ्या, तुम्हाला त्याचं डिस्टन्स, त्याचा अँगल हा सगळा तुम्हाला दिला जाईल. बघा, अँगल पण तो इथे दाखवतो की किती डिस्टन्स वरती तुमची लाईन चालली आणि किती डिग्री अँगल वरती ती आहे. आता हे सगळ्या इन्फॉर्मेशन जे आहेत ते आपल्याला या डायनॅमिक इनपुट या ऑप्शनवरून असणार आहे. याला जर तुम्ही ऑफ करा, बघा, तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन मिळणार नाही. ही सगळी इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर तुमचं डायनॅमिक इनपुट हा ऑप्शन ऑन ठेवायला पाहिजे. तर हे झालं आपलं डायनॅमिक इनपुट बद्दल. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, सो इट इज युअर लाईन वेट. म्हणजे आता जसं आपण प्रॉपर्टी टूलबार मध्ये बघणार लाईन वेट, वेगवेगळे लाईनचे थिकनेस आहेत आणि त्या थिकनेसनुसार आपण लाईन जे ते ड्रॉ करू शकतो. मी जरी इथे जास्त थिकनेस घेऊन ऑब्जेक्ट ड्रॉ केला आणि तरी मला लाईन थिकनेस ही कमी दिसते. का कमी दिसते? कारण आपला लाईन वेट हा ऑफ आहे. याला मी जर ऑन केला तर तुम्हाला इथे त्याची थिकनेस जी आहे ती जास्त दिसते. अशा पद्धतीने तुम्ही लाईन वेट हा ऑप्शन युज करून त्या ऑब्जेक्टची थिकनेस जी आहे ती वाढवू शकता. फक्त त्याच्यासाठी तुमचा हा लाईन वेटचा ऑप्शन हा ऑन असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आपण सिलेक्शन सायकलिंग, क्विक प्रॉपर्टीज हा सुद्धा ऑप्शन बघितला होता. क्विक प्रॉपर्टीज मध्ये काय, तर आपण एखादी लाईन ड्रॉ केली तर त्याची प्रॉपर्टीज आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करतात, त्यानंतर त्याच्यावरती त्या एखाद्या लाईनवरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करतात तुम्हाला डायरेक्टली त्या सगळ्या लाईनच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इथे दिसतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्या प्रत्येक लाईनच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण बघू शकतो. जस्ट आपला प्रॉपर्टी क्विक प्रॉपर्टीज टूलबार जर ऑन असेल तर आपल्याला ती दिसत आहेत. तर हे झालं आपलं क्विक. त्यानंतर सिलेक्शन सायकलिंग. सिलेक्शन सायकलिंग मध्ये आपण वेगवेगळ्या कलरच्या लाईन्स असतील आणि त्या लाईन आपण ड्रॉ केल्यानंतर आपल्याला त्या जर एक हाईट झाल्या आपल्याला त्या परत आपण ड्रॉ करू शकतो आणि त्या मूव सुद्धा करू शकतो आणि आपल्याला जे काम करायचं ते आपण करू शकतो. बरोबर, बघा इथे आता तीन कलरच्या लाईन्स मी घेतो. हे मी कागदावर परत घेतोय कारण काल जे जे ऍबसेंट असतील किंवा मग जे कोणी नवीन मेंबर्स जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी आपण हे परत घेतोय. बघा, तीन लाईन मी इथे ड्रॉ केलेल्या आहेत पण बऱ्याच वेळा काय होतं काही लाईन ह्या एकमेकांशी ओव्हरलॅप होऊन जातात. मग ओव्हरलॅप जर समजा झाल्या आपल्याला ती जर लाईन मूव्ह करायची असेल किंवा मग दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तर आपल्याला पॉसिबल होत नाही. बघा, आता या तिन्ही लाईन मी एकमेकांना ओव्हरलॅप केलेल्या आहेत. आता मला या तिन्ही पैकी मला रेड कलरची लाईन ही आपल्याला साईडला न्यायची. बरोबर, मग ती साईडला न्यायची तर मग जर समजा तुमचं सिलेक्शन सायकलिंग हा टूल जर ऑफ असेल इथे तुम्ही क्लिक केलं तर फक्त काय होईल, तुमची एकच लाईन जी आहे सुरुवातीची जी लाईन आहे तीच तुम्हाला इथे दिसणार आहे. बरोबर, आणि त्याच्या खाली सुद्धा ज्या तीन लाईन्स दोन लाईन्स उरलेल्या आहेत त्या आपल्याला दिसणार नाही. मग त्या जर समजा सिलेक्ट करण्यासाठी जर पाहिजे असेल तर आपण इथे सिलेक्शन सायकलिंग हा ऑप्शन ऑन करायचा. तो जर ऑन केला आणि त्या लाईनवरती क्लिक करा तो डायरेक्टली आपल्याला तिन्ही लाईन्स म्हणजे येलो कलरच्या खाली कोणकोणत्या लाईन्स आहेत तर या ज्या लाईन्स आहेत त्या आपल्याला दिसतात. मग त्यापैकी कोणती लाईन तुम्हाला मूव्ह करायची, फॉर एक्झाम्पल ग्रीन कलरची मूव्ह करायची, तो क्लिक ऑन ग्रीन कलर लाईन अँड देन सिलेक्ट ऑप्शन. मग मला मूव्ह करायचे, आता मी त्याला मूव्ह केली. त्यानंतर समजा आता मला रेड कलरची लाईन मूव्ह करायची, मग रेड कलरची लाईन वरती क्लिक केलं
कमांड दिली मूव त्याला मूव केली अशा पद्धतीने. आता ठीक आहे या छोटा ऑब्जेक्ट आहे आपला आणि लिमिटेड लाईन आहे, पण बऱ्याच ठिकाणी मोठमोठे जे कन्स्ट्रक्शन असतात किंवा मग जिथे मोठमोठे मशीनचे पार्ट्स असतात त्या ठिकाणी लाईन्स या ओव्हरलॅप झालेल्या असतात आणि ओव्हरलॅप झाल्यानंतर त्या आपल्याला मूव्ह करायच्या किंवा शिफ्ट करायच्या असेल तर आपल्याला सिलेक्शनला प्रॉब्लेम होतो आणि तो होऊ नये म्हणून मग तुम्ही इथे इथे सिलेक्शन सायकलिंग हा ऑप्शन जर ऑन केला तर तुम्ही इझिली त्या लाईन्स वरती पर्टिक्युलर लाईन वरती वर्कआउट करू शकता. असा आपला स्टेटस बारचे जे काही आयकॉन्स आहेत त्या संदर्भात आपण सगळं बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय, सो दिस प्रॉपर्टीज टूल बार. आता आपण प्रॉपर्टीज टूल बार बघणार आहोत. ठीक आहे, प्रॉपर्टीज टूल बारला मी आता सेपरेट केलं. प्रॉपर्टीज टूल बार काय असतं, कशासाठी वापरतात आणि कसं वापरतात हे आपल्याला आता शिकायचंय. सगळ्यात पहिले मी काय बघतो तर इथे फर्स्ट ऑप्शन जो आहे कलर ऑप्शन, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईनला समजा वेगवेगळे कलर्स द्यायचे तर तुम्ही इथून तो कलर सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय, हा एक असा सिंपल ऑब्जेक्ट मी ड्रॉ केलाय. आता या ऑब्जेक्टच्या ज्या काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत या सगळ्या मला रेड कलरने पाहिजे, बरोबर, त्यांचा कलर हा मला रेड कलर पाहिजे. मग मी कसा सिलेक्ट करणार, पहिलेच त्या सगळ्या लाईन सिलेक्ट करून घ्यायच्या आणि आता आपल्याला काय करायचं त्यांचा कलर चेंज करायचा, बरोबर. सो त्या सिलेक्ट करून घेतल्या, जस्ट त्या लाईन वरती क्लिक केलंय अँड देन सिलेक्ट कलर रेड. बघा तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या ज्या लाईन सिलेक्ट केल्या होत्या त्या सगळ्या लाईनला रेड कलर हा आपला आलाय, बरोबर. आता काय बघा, मला आता ही जी काही व्हर्टिकल मोठी व्हर्टिकल जी लाईन आहे त्या मोठ्या व्हर्टिकल लाईनला मला आता समजा ग्रीन कलर द्यायचा आहे. ठीक आहे, मग मी काय करतो त्या मोठ्या व्हर्टिकल लाईनला सिलेक्ट केलाय अँड देन फ्रॉम बाय लेअर इथे कलर ऑप्शन मधून मी काय केलं ग्रीन कलर सिलेक्ट केलं. त्यानंतर समजा आता या दोन छोट्या लाईन्स आहेत याला मला वेगळा कलर द्यायचा, मी त्या सिलेक्ट करतो दोन्ही पण आणि देन इथे पाहिजे तो कलर तुम्ही इथे देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला तुम्ही वेगवेगळे त्या लाईनला तुम्ही वेगवेगळे कलर्स देऊ शकतात. आणि हे कसं पॉसिबल झालं, जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टीज टूलवर. आणि प्रॉपर्टीज टूलवर म्हणजेच काय, पहिला ऑप्शन कलर. प्रॉपर्टीज टूलवर म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही त्या लाईनची प्रॉपर्टीज चेंज करू शकता. मग त्याचा प्रॉपर्टी कोणकोणत्या, तर त्याचा कलर चेंज करू शकता. त्यानंतर त्याचा लाईनचा जो काही टाईप आहे तो तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर त्याची लाईनची थिकनेस आहे ही सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. अशा पद्धतीने प्रॉपर्टीज टूलवर हा वापरला जातो. तर प्रॉपर्टीज टूलवर कशासाठी वापरता परत एकदा सांगतो, तर एखाद्या ऑब्जेक्टचा म्हणा किंवा मग एखाद्या लाईनचा कलर बदलण्यासाठी, त्या लाईनचा टाईप बदलण्यासाठी, त्या लाईनची थिकनेस बदलण्यासाठी, अशा तीन गोष्टींसाठी हा प्रॉपर्टीज टूलवर हा वापरला जातो. आता प्रॉपर्टीज टूलवरचा आपण कलर बघितलाय, बरोबर. आता आपल्याला त्याचा लाईन टाईप जो आहे तो बघायचा आहे. ठीक आहे, तर लाईन टाईप तुम्हाला पहिले सगळ्यात आधी काय करावं लागेल, तर तुम्हाला ज्या ज्या टाईपच्या लाईन्स तुम्हाला लागणार आहेत तर त्या सगळ्या आधी आपल्याला त्या लिस्टमध्ये ऍड करून घ्याव्या लागतात. म्हणजे जसं मला आता कंटिन्युअस लाईन लागते, मग काही काही ठिकाणी मला सेंटर लाईन लागणार आहे, काही ठिकाणी मला डॉटेड लाईन लागणार आहे, काही ठिकाणी मला झिगझॅग लाईन लागणार आहे. तर अशा सगळ्या ज्या काही लाईन्स आहेत त्या सगळ्या लाईन्स आधी तुम्हाला काय करावं लागतात, त्या लिस्टमध्ये ऍड कराव्या लागतात, बरोबर. मग त्या लिस्टमध्ये ऍड कशा करायच्या ते पण आता मी सांगतो बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल गो टू द सेकंड कॉलम, म्हणजेच काय तर लाईन टाईप प्रॉपर्टीज टूलवर मधला सेकंड कॉलम. पहिला कॉलम होता आपला कलरसाठी, दुसरा कॉलम आहे तर तो असतो आपला आपला लाईन टाईप, बरोबर. मग इथून आपल्याला लाईन टाईप सिलेक्ट करायचं. आता इथे लिस्टमध्ये तुम्हाला फक्त कंटिन्युअस लाईनच दिसते, बरोबर. तर आणखी बाकीच्या ज्या काही लाईन्स आहेत तर त्या आपल्याला लिस्टमध्ये ऍड कराव्या लागतात. आणि त्या कशा करायच्या बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल क्लिक ऑन अदर, अदर वरती क्लिक केलं मग एक असा बॉक्स ओपन झाला. तर त्या बॉक्समध्ये इथे लोडचा ऑप्शन असतो, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या लिस्टमध्ये बाकीच्या लाईन्स ज्या आहेत त्या लोड करायच्या. मग लोडवरती मी क्लिक केलं. जसं मी लोडवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या टाईपच्या ज्या काही लाईन्स आहेत तर त्या इथे डिस्प्ले होत आहेत, बरोबर. मग याच्यापैकी तुम्हाला नेमकी कोणती पाहिजे, समजा आता मला सेंटर लाईन पाहिजे, मी फक्त इथे कोणती पण लाईनवरती कर्सर नेला क्लिक केलं आणि
फक्त सी लेटर प्रेस करतो. सी लेटर प्रेस केल्यानंतर सी लेटर वरन ज्या काही लाईन्स असतील त्या सगळ्या काय आला इथे लगेच तुम्हाला डिस्प्ले झाले बरोबर. परत एकदा दाखवतो मी काय केलं. लोड कमांड लोड वरती गेलो इथे सगळ्या टाइप्स ऑफ लाईन्स ची लिस्ट डिस्प्ले झाली. तर याच्यातनं मला सेंटर लाईन क्लिक सिलेक्ट करायची. सो कोणती पण एक लाईन सिलेक्ट करा आणि फक्त सी लेटर प्रेस करा. सी स्टँड फॉर सेंटर बरोबर. मग इथे तुम्हाला डायरेक्टली सेंटर लाईन जी आहे ती दिसणार आहे. मग इथून तुम्ही काय करायचं ती लाईन सिलेक्ट झाली की मग ओके वरती क्लिक करा. आता बघा तुमच्या लिस्टमध्ये सेंटर लाईन काय झाली ऍड झालेली तुम्हाला दिसेल बरोबर. परत लोड वरती जायचे. समजा तुम्हाला आता डॉटेड लाईन सुद्धा आपल्या लिस्टमध्ये ऍड करायची. मग डॉटेड साठी डी लेटर प्रेस केलं बरोबर. मग इथे डॉटेड म्हणण्यापेक्षा इथे डॅश लाईन आपल्याला दिसते बघा. सो डॅश वरती क्लिक केलं अँड देन ओके. सो तुमच्या लिस्टमध्ये डॅश लाईन सुद्धा ऍड झाली. आता समजा तुम्हाला काही आणखी वेगवेगळ्या लाईन्स असतात तर त्यापैकी तुम्हाला ज्या लाईन्स इथे सगळ्या दिलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी लाईन हवी असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा झिगझॅग पाहिजे झिगझॅग वरती क्लिक केलं आणि ती लाईन तुमच्या लिस्टमध्ये ऍड झाली अँड देन ओके. आता ओके केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस इथे लिस्ट बघतात तर लिस्टमध्ये बघा सेंटर लाईन आली, कंटिन्युअस लाईन आली, डॅश लाईन आली आणि झिगझॅग लाईन आलेली बरोबर. याच्या व्यतिरिक्त आणखी जर लाईन हवी असेल तर अगेन क्लिक ऑन अदर ऑप्शन अँड देन सेम प्रोसेस. लोड वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला जी पाहिजे ती लाईन तुम्ही कळलं सगळ्यांना. हॅलो येस सर. हा बोलत चला मध्ये मध्ये म्हणजे मला कळेल की सगळे आहेत का. नाही तर मी फक्त एकटाच बडबड करतोय असं नको आहे. तुमच्याकडनं पण रिस्पॉन्स पाहिजे मला. ओके आता आपण काय सगळे पहिले मी ज्या मला रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या सगळ्या मी माझ्या लिस्ट मध्ये ऍड करून घेतली. आता मला काय करायचं समजा आता ही जी काही रेड कलरची लाईन आहे ही रेड कलरची लाईन मला आता सेंटर लाईन पाहिजे बरोबर. रेड कलरची लाईन मला सेंटर लाईन पाहिजे. मग मी काय करतो रेड कलरची लाईन आधी सिलेक्ट करून घेतो. लाईन सिलेक्ट केली त्यानंतर या लिस्ट मध्ये जाऊन मी त्याला काय केलं सेंटर वरती क्लिक केलं. बघा जसं मी सेंटर वरती क्लिक केलं तुम्हाला काय दिसेल तुमची जी काही लाईन आहे ती सेंटर लाईन झालेली दिसेल बरोबर. परत एकदा दाखवतो काय केलं मी. सगळ्यात पहिले मी काय केलं तर ज्या लाईनला मला चेंज करायचं ज्या लाईनचा टाईप चेंज करायचा त्याच्यावरती क्लिक केलं. ठीक आहे त्यानंतर लिस्ट मधनं मी सेंटर लाईन वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे सेंटर लाईन मिळाली. आता समजा लिस्ट मधनं मी डॅश लाईन वरती क्लिक केलं असेल तुम्हाला डॉटेड लाईन जी आपण म्हणतो ती मिळाली असती. लिस्ट मधनं मी झिगझॅग वरती क्लिक केलं असत तुम्हाला झिगझॅग लाईन मिळाली असती बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला जी लाईन पाहिजे आहे तुम्ही आधी काय केलं होतं रिक्वायर्ड लाईन्स आपण लिस्ट मध्ये ऍड करून घेतलं होतं आणि त्यापैकी तुम्हाला जी लाईन पाहिजे त्याच्यावरती क्लिक केलं. आता मला सेंटर लाईन ठेवायची त्यामुळे मी सेंटर लाईन वरती क्लिक केलं. आता समजा मला ही व्हर्टिकल जी लाईन आहे ती मला डॉटेड पाहिजे मी त्याला डॅश वरती क्लिक केलं. अशा पद्धतीने आपण त्या पर्टिक्युलर लाईनचा टाईप सुद्धा चेंज करू शकतो. बघा सगळ्यात पहिले मी काय केलं प्रॉपर्टीज टूलबार मध्ये मी त्याचा कलर चेंज केला लाईनचा. त्यानंतर सेकंड मी त्याचा टाईप चेंज केला लाईन टाईप मला जो पाहिजे तो मी आधी ऍड करून घेतला त्यानंतर त्याचा लाईन टाईप हा आपण चेंज केला. आणि आता शेवटचा ऑप्शन म्हणजेच काय त्याचा लाईन वेट म्हणजेच काय तर थिकनेस लाईनची थिकनेस आपल्याला चेंज करता येते. समजा आता मला ही जी काही लाईन आहे या लाईनचा थिकनेस मला एवढी नकोय मला ती कमी ठेवायची तर मी ती कमी सुद्धा ठेवू करू शकतो. समजा मला आता याची थिकनेस जास्त पाहिजे आणखी जास्त पाहिजे तर मी ती आणखी जास्त सुद्धा वाढवू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर्टीज टूलबार मध्ये प्रॉपर्टीज त्या लाईनचा प्रॉपर्टीज चेंज करू शकतात. आणि प्रॉपर्टीज म्हणजे काय सो फर्स्ट लाईनचा कलर सेकंड लाईनचा टाईप आणि थर्ड लाईनचा लाईन थिकनेस त्यालाच आपण लाईन वेट सुद्धा म्हणतो. अशा पद्धतीने या सगळ्या प्रॉपर्टीज टूलबारचा वापर हा केला जातो. कळलं सगळ्यांना.
हेलो यस सर यस सर आता बघा ज्यावेळेस तुम्ही स्क्रीन ओपन करतात ऑटो कॅडची विंडो ओपन करतात आणि जर समजा हा प्रॉपर्टीज टूल वर इथे नसेल बरोबर समजा प्रॉपर्टीज टूल वर नाहीये मग तुम्हाला जर समजा प्रॉपर्टीज टूल वर हा तुमच्या स्क्रीन वरती घ्यायचा आहे मग तो कसा घ्यायचा बघा हे खूप महत्वाचं आहे लक्ष देऊन बघा सगळे समजा तुम्हाला एखादा रिक्वायर्ड टूल बार समजा आता हा इथे हा ड्रॉ टूल बार आहे आपला हा सुद्धा स्क्रीन वरती नाहीये हा मॉडिफाय टूल बार आहे हा सुद्धा स्क्रीन वरती नाहीये ठीक आहे त्यानंतर हा वेगळा टूल बार आहे आपला तो सुद्धा समजा स्क्रीन वरती नाहीये आता तुम्हाला हे सगळे टूल बार आपल्याला स्क्रीन वरती घ्यायचे मग ते कसे घेणार बघा सगळ्यात पहिले काय करायचं इथे जो तुमचा टॉप राईट कॉर्नर असतो त्याच्यावरती राईट क्लिक करायचं टॉप राईट कॉर्नर परत एकदा सांगतो स्क्रीनचा जो काही टॉप राईट कॉर्नर आहे त्याच्यावरती राईट क्लिक करायचंय अँड देन गो टू द सेकंड ऑप्शन म्हणजे ऑटो कॅड जसं तुम्ही ऑटो कॅड वरती कर्सर न्याल तुम्हाला पूर्ण ज्या काही टूलबार्स पूर्ण सॉफ्टवेअर मध्ये जे जे टूलबार्स अवेलेबल आहेत ते सगळे इथे ओपन होतील बघा सगळे ओपन तुम्हाला दिसतील लिस्ट दिसते त्याची आणि त्या लिस्ट पैकी तुम्हाला फक्त काय करायचंय सिलेक्ट करायचंय तुम्हाला आता ड्रॉ टूलबार पाहिजे ड्रॉ टूलबार वरती क्लिक केलं लगेच ड्रॉ टूलबार तुमच्या स्क्रीन वरती अवेलेबल झाला मग त्याला आपण काय केलं ड्रॅग केलं आणि पाहिजे त्या लोकेशनला सेट केलं आता मला मॉडिफाय टूलबार पाहिजे सो अगेन राईट क्लिक करायचं टॉप राईट कॉर्नरला त्यानंतर लिस्ट मधनं मी काय करतोय मॉडिफाय टूलबार वरती क्लिक केलं मॉडिफाय टूलबार आला मॉडिफाय टूलबारला मी ड्रॅग करून राईट साईडला अलाइन करून घेतलं आता मला प्रॉपर्टीज टूलबार पाहिजे सो अगेन सिलेक्ट प्रॉपर्टीज अँड देन प्रॉपर्टीज टूलबारला मी काय केलं ड्रॅग केलं आणि प्रॉपर पोझिशनला आपण सेट केलं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तो टूलबार तुम्ही लिस्टमधनं रिकॉल करू शकता आणि तो आपण प्रॉपरली अलाइन करू शकतो ठीक आहे कळलं सगळ्यांना यस सर हॅलो हा बघा 5 मिनिटात आपलं सेशन टर्मिनेट होणार आहे त्यानंतर सगळ्यांनी रिजॉईन करायचंय सो दिस इज ऑल अबाउट अवर प्रॉपर्टीज टूलबार आता आपल्याला प्रॉपर्टीज टूलबार बद्दल आपण बघितलंय त्यानंतर आपल्याला बघायचंय लेअर टूलबार वरती ठीक आहे आता लेअर टूलबार कशासाठी वापरतात आधी आपण लेअर टूलबार काय असतो आधी ते तुम्हाला सांगतो तर लेअर टूलबार हा असा टूलबार आहे की याचा वापर करून आपण नंबर ऑफ लेयर्स तयार करू शकतो लेयर्स म्हणजे काय तर जसं आपण बघतो की फर्स्ट जसं आपण सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये बघतो फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर तर असे एक फ्लोअर्स असतात तसे इथे सुद्धा काही लेयर्स आहेत आणि त्या लेयर्सचा वापर करून आपण आपलं ड्रॉइंग जे आहे ते इझिली ड्रॉ करू शकतो ते कसं बघा आता जर समजा बऱ्याच वेळा काय होतं ड्रॉइंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स यूज करायचे असतात वेगवेगळे कोड्स यूज करायचे असतात वेगवेगळे लाईनचे टाईप्स यूज करायचे असतात आणि वेगवेगळ्या लाईनचे थिकनेस हे ठेवायचे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी एक छोटंसं ड्रॉइंग दाखवतो त्यामध्ये आपण नंबर ऑफ व्हेरिएशन्स तुम्हाला मी दाखवतो मग आता मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आता या ऑब्जेक्ट मध्ये आधी मी ड्रॉ करून घेतो मग सांग ठीक आहे आता याचं मी फ्रंट व्ह्यू ड्रॉ केलंय आता याचं मला टॉप व्ह्यू ड्रॉ करायचं आहे आणि त्यानंतर त्याचं साईड व्ह्यू ड्रॉ करायचं आपली लाईन 45 डिग्री वरती असते प्रोजेक्शन लाईन आता इथे मी टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू ड्रॉ केलाय खाली मला टॉप व्ह्यू ड्रॉ करायचं आणि इथे साईडला साईड व्ह्यू ड्रॉ करायचंय बरोबर तर आधी मी काय करतो ते व्ह्यूज ड्रॉ करून घेतो मग आपण पुढे बोलू
ठीक आहे. आता बघा याचे प्रोजेक्शन आपल्याला वरती घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू दोघांच्या मदतीने आपल्याला काय करायचं त्याचा साइड व्ह्यू सुद्धा ड्रॉ करायचा आहे. बरोबर. आता बघा ऑर्थो ऑन करून घेतो. बघा अशा पद्धतीने मी तिन्ही व्ह्यूज जे आहेत ते ड्रॉ केले. आता आपल्याला काय करायचंय तर या तिन्ही व्ह्यू मध्ये मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लाईन थिकनेस जे आहेत त्या वापरायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल टॉप व्ह्यू साठी मला लाईन थिकनेस आणि लाईन कलर हा वेगळा वापरायचा. फ्रंट व्ह्यू साठी लाईन थिकनेस कलर वेगळा वापरायचा. त्यानंतर साइड व्ह्यू साठी लाईन थिकनेस आणि कलर वेगळा वापरायचा. मग त्यासाठी मला काय करावं लागतं तर शेवटचा एक मिनिट उरलेला आहे. सेशन टर्मिनेट झाल्यानंतर लगेच सगळ्यांनी रिजॉईन करायचं. तर वेगवेगळ्या ऑब्जेक्ट साठी वेगवेगळे कलर कोड वापरायचे. तर मग मला प्रत्येक ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागतो आणि त्याला कलर वेगळा द्यावा लागेल. बरोबर. त्यानंतर इथे हा वेगळा कलर द्यायचा या ऑब्जेक्टला. त्याचा थिकनेस सुद्धा आपल्याला वाढवायचं. त्यानंतर इथे सुद्धा वेगळा कलर द्यायचा आहे. आणि त्याचा टाइप लाईन टाइप हा आपल्याला चेंज करायचा. बरोबर. तर इथे समजा आता काही डॉटेड लाईन असेल आणि याची लाईन थिकनेस सुद्धा आपली वेगळी असेल. बघा